धर्माची पंथाची राजनीती भारतात चालू आहे हे अगदी चुकीची राजनीती आहे. भारत हा धर्मनिरपेक्ष पंथनिरपेक्ष देश आहे आणि हे आपल्या नौजवान युवकांची जिम्मेदारी आहे की भारत हा असाच देश आहे. भारतातली कुठलीच हे ब्रिटिश सरकार नाही. भारतातनी या 1947 साठी ज्या लोकांनी आपल्या जीवाचं जीवन दिलेलं आहे भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी, त्यांना किंवा ख्रिश्चनांचा किंवा बुद्धांचा किंवा ईसाईचा नाही आहे. भारत हा धर्मनिरपेक्ष आहे, हा धर्मनिरपेक्ष आहे. या संविधानामध्ये 14 आणि 15 कलम दिलेली आहे. या 14-15 कलम मध्ये सांगितलेलं आहे की भारतातनी धरला जात आहे आणि हे जे हनन आहे हे हनन कदापि भारतातली जी जनता आहे भारतातली होणार नाही. कारण या देशात ज्या प्रकारे धर्माची पंथाची राजनीती भारतात चालू आहे हे अगदी चुकीची राजनीती आहे. भारत हा धर्मनिरपेक्ष पंथनिरपेक्ष देश आहे आणि हे आपल्या नौजवान युवकांची जिम्मेदारी आहे की भारत हा असाच देश आहे. भारतातली कुठलीच हे ब्रिटिश सरकार नाही. भारतातनी या 1947 साठी ज्या लोकांनी आपल्या जीवाचं जीवन दिलेलं आहे भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी, त्यांना किंवा ख्रिश्चनांचा किंवा बुद्धांचा किंवा ईसाईचा नाही आहे. भारत हा धर्मनिरपेक्ष आहे, हा धर्मनिरपेक्ष आहे. या संविधानामध्ये 14 आणि 15 कलम दिलेली आहे. या 14-15 कलम मध्ये सांगितलेलं आहे की भारतातनी धरला जात आहे आणि हे जे हनन आहे हे हनन कदापि भारतातली जी जनता आहे भारतातली होणार नाही. कारण या देशात ज्या प्रकारे इथून 72 वर्षापूर्वी देशाचं विभाजन झालं, भारतकालीन या दोन देशांची निर्मिती झाली, परंतु पाकिस्तानची स्थापना ही धर्माच्या आधारावरती करण्यात आली. परंतु भारताच्या स्थापनेचा आधार धर्म कधीच नव्हता, तर एक धर्मनिरपेक्ष देश म्हणून भारताची स्थापना करण्यात आली आणि गेल्या 70 दशकापासून गेल्या 7 दशकांपासून हीच भारताची खरी ओळख आहे की भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे. परंतु सध्या सरकारनं हे जे NRC आणि कॅब नावाचं जे काही कायदा करत आहे या कायद्याच्या माध्यमातून भारताची जी काही एक धर्मनिरपेक्ष ओळख आहे ती ओळख पुसण्याचा प्रयत्न या सरकारतर्फे केला जात आहे. मुळात धर्माच्या आधारावरती एखाद्या व्यक्तीला नागरिकत्व देणं हे सरळ सरळ भारतीय संविधानाच्या कलम 14 विरोधात आहे. आज भारताची काय परिस्थिती आहे, भारत आर्थिक मंदीमध्ये कुठेतरी ढकलला जात आहे, परंतु यावर सरकार कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना न करता धर्माधर्मामध्ये धार्मिक तेढ निर्माण करून संपूर्ण देशाला धार्मिकतेच्या कुठेतरी गर्तेमध्ये लोटत आहे, धर्माच्या आधारावरती पेटवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु सरकारचा हा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही आणि नवजागरण मनीषी व क्रांतिकारी स्मरण समिती अमरावतीद्वारा आम्ही त्या देशातील संपूर्ण जनतेला आव्हान करतो की अशा संविधानाच्या विरोधात काम करणाऱ्या कायद्याला आपण विरोध केला पाहिजे आणि आपण जे एक धर्मनिरपेक्ष देश आहे ती धर्मनिरपेक्ष देश आपण ओळख टिकून ठेवली पाहिजे आणि या विरोधात एक संपूर्ण देशामध्ये आपण एक जनआंदोलन निर्माण केलं पाहिजे. ही अपेक्षा आम्ही नवजागरण मनीषी व क्रांतिकारी स्मरण समिती अमरावतीद्वारा आपण सर्वांना संपूर्ण तमाम देशवासियांना